नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीमध्ये अपात्र ठरलेले सात हजार आठशे परीक्षार्थी पास करण्यात आले आहे मित्रांनो तर राज्यातले सात हजार आठशे शिक्षक हे बोगस आहेत मित्रांनो तर बघा पन्नास ते साठ हजार रुपये घेऊन त्यांना पात्र करण्यात आले होते मित्रांनो त्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी आज आलेली आहे तर समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता राज्यातले सात हजार आठशे शिक्षक बोगस तर इथे बघा सात हजार आठशे परीक्षार्थींना पात्र केल्याचं उघड झालेलं आहे मित्रांनो समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तर मित्रांनो टी ई टी परीक्षेत पैसे घेऊन अपात्र झालेले पात्र तर मित्रांनो जे विद्यार्थी अपात्र झालेले होते टी ई टी परीक्षेत त्यांना पात्र करण्यात आलं आहे मित्रांनो आणि ही जी घटना आहे संपूर्ण उघड करण्यात आलेलं आहे आणि हे कधीच आहे मित्रांनो बघून घ्या दोन हजार अठरा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार हा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो खूप मोठा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे आता तर राज्यातले सात हजार आठशे शिक्षक हे बोगस आहेत आणि यांना पैसे देऊन मित्रांनो हे पात्र करण्यात आलेले विद्यार्थी आहेत आणि खूप मोठा प्रकारे हा घोटाळा जो आहे तो झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे काही नवीन नाही तसंच आपण आता पण बघितलं पोलीस भरतीमध्ये पण थोडाफार घोटाळा झालेला आहे आरोग्य विभागामध्ये पण घोटाळा झालेला आहे मित्रांनो तसेच काही परीक्षामध्ये पण घोटाळा होत होता परंतु विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच संपूर्ण प्रोसेस ही केव्हा uh, केव्हा परीक्षा पुढे ढकवली जाते केव्हा केव्हा परीक्षा ही घेतली पण नाही जाते मित्रांनो तेच कारण आहे घोटाळा हा प्रकार महाराष्ट्रात खूप चालू आहे मित्रांनो आता हे संपूर्ण आता विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला पाहिजे आणि खूप मोठ्या प्रकारे मित्रांनो यांना आपण हे केलं पाहिजे आता दलालांमार्फत पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना पास केलं जातं पैसे घेऊन तर ही खूप मोठी चुकीची बाब आहे आणि अशी चूक जी आहे या चुकीला माफी नाही तर याच्यावरती खूप मोठ्या प्रकारे ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेले आहेत किंवा दिले पण आहेत अशा सर्वांनाच मित्रांनो त्यांच्यावरती मोठा गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे याच्यामुळे आपल्या गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको पाहिजे त्यासाठी मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल केला पाहिजे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद